जाणून घेऊयात पश्चिम बंगाल मधील या प्राचीन प्रवेशद्वाराबद्दल. 1425 मध्ये बांधलेला एक प्रभावी प्रवेशद्वार दाखिल दरवाजा हे एक महत्वाचे मुस्लिम स्मारक आहे. दाखिल दरवाजा या नावाचा इंग्रजीत प्रवेशद्वार असा अनुवाद होतो. हे पश्चिम बंगाल मधील गौर शहराचे जुने नाव लखनौतीच्या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार होते. हे 15व्या शतकातील स्मारक लहान लाल विटा आणि टेराकोटाचे बनलेले आहे, ज्यात गुंतागुंतीचे अलंकार आहेत. सलामी दरवाजा या नावाने ओळखला जाणारा प्राचीन प्रवेशद्वार अल्लाउद्दीन हुसेन शहाने बांधला असे मानले जाते आणि त्याची उंची 21 मीटर पेक्षा जास्त आणि 34.5 मीटर रुंद आहे. या 4 कोपऱ्या आहेत, त्यावर 5 मजल्यांइतके उंच मनोरे आहेत. दाखिल दरवाजा हा उत्तरेकडून गौर किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार असायचा आणि संरचनेच्या सभोवतालच्या तटीबंदीतून उघडतो. ऐतिहासिक लेखाजोखा असे सूचित करतात की सुलतान ज्या राजवाड्यात राहत होते ते 42 फूट उंचीच्या भिंतींमध्ये बंद होते, ज्याला बैसगाझी म्हणतात. 1 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापते. किल्ल्याच्या आग्नेय कोपऱ्यात 20 मीटर उंच भिंत आहे जी एका जुन्या राजवाड्याचे अवशेष व्यापते. लगतच्या तटबंदीवरून तोफांचा मारा केला जात असे, त्यामुळे या दरवाजाला सलामी दरवाजा असेही म्हणतात. गेटवेमध्ये मध्यवर्ती पॅसेज आहे, 4.5 मीटर रुंद आहे. दोन्ही बाजूला रक्षक कक्ष आहेत. हे गार्ड रूम प्रत्येक उपकंपनी प्रवेशद्वारांचे प्रवेश केला जातो. 22.70 मीटर बाय 2.90 मीटर प्रशस्त आहेत आणि प्रवेशयोग्यतेसाठी 2 निर्गमन वैशिष्ट्यीकृत आहेत. प्रवेशद्वार सुमारे 15 मीटर उंचीवर चढतो. प्रवेशद्वार कमान 10.4 मीटर पर्यंत भव्यपणे वाढत आहे. या भव्य संरचनेत विस्तीर्ण कमानीच्या मागे एक लहान तोरण आहे जो वोल्टेल पॅसेजकडे नेतो. विशेषतः इवान पोर्टलच्या रूपात प्रक्षेपित केलेले डिझाईन कोपऱ्यांवर प्रभावी 12 बाजूने बुरुज आहेत, जे त्या काळातील नियमांशी संबंधित भव्यतेला शोभेल असे उल्लेखनीय वास्तुशिल्प सामंजस्य दर्शविते. अप्रतिमपणे सुशोभित केलेले नसले तरी गेटवे त्याच्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण टेराकोटा सजावटीचा अभिमान बाळगतो. या सुशोभित तपशिलांमध्ये बेस लेव्हल स्ट्रिंग मोल्डिंग्स, कोपऱ्यांच्या टॉवर्सभोवती उभ्या ऑफसेटसह विभागलेले फ्रेटरिंग्स आणि खिडकीच्या आकाराचे कमानदार फलक टांगलेल्या आकृतीबंदींनी सुशोभित केलेले आहेत. कमानीने सँड्रॉल सुंदरपणे तयार केलेले रोझेटसने सुशोभित केलेले आहेत. हे सल्तनत काळातील मोहक डिझाईन संवेदनशीलतेची झलक देतात. विशेष म्हणजे आतील कमानीच्या आतील बाजूस आणि बाहेरील कमानीच्या बाजूने दोन्ही कमानदार खिडकीचे आकृतीबंध सल्तनीच्या अलंकाराची पारंपरिक तरीही आश्चर्यकारक उदाहरणे दर्शवितात. पांडुवा फिरोजाबाद येथील अदिना मशिदीपासून प्रेरणा घेऊन गौर लखनौतीच्या स्मारकांपैकी दाखिल दरवाजा हा सर्वात भव्य आणि भव्य खरा वास्तुशिल्परत्न म्हणून उभा आहे, जो या प्रदेशाचे ऐतिहासिक महत्व आणि भव्यता याबद्दल बोलतो. दाखिल दरवाजा हा जुन्या राजवाड्यांचा अवशेष आहे आणि त्यात बंदिस्त वाड्याचे अवशेष आहेत. किल्ल्याचे प्रवेशद्वार हे 15व्या शतकातील एक महत्वाचे स्मारक आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील गौर या जुन्या शहरात असलेल्या या स्मारकाला तुम्ही भेट देऊ शकता. हे संपूर्ण आठवडाभर उघडे राहते आणि तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत याला भेट देऊ शकता.